आणि आज आम्ही त्यांचा वाढदिवस आणि आज आम्ही त्यांचा वाढदिवस आमचे भारतीय जनता पार्टीचे एक अतिशय जुने निष्ठावान कार्यकर्ते राजू बनकर यांचा आत्ताच महिन्याभरामध्ये देहावसान झालेलं आहे, तर त्यांच्या कुटुंबांना मदत करून आम्ही आज हा वाढदिवस साजरा केला आहे। काही गोष्टी आहे ना, नाही कुठं म्हणलो सारखं पास तुम्ही आले की दोन 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 लपते शहरात येण्याचं नियोजन काय आणि एक कार्यकर्त्याला मदत दिली काय? आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय संजयजी केनेकर यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। नेहमीच भारतीय जनता पार्टीनं असं सांगितलं आहे की आपण सेवेमधनं आपण पुढं गेलं पाहिजे, आणि म्हणूनच आपण गेल्या 1.5-2 वर्षापासून सेवा ही संघटन हा उपक्रमसुद्धा JP नड्डाजींचे आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आहोत। या संपूर्ण कालावधीमध्ये ज्यांचे ज्यांचे वाढदिवस येतील त्यांनी ते सेवेमध्ये करायला हवे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं। आणि संजीवांनी स्वतः पण सांगितलं की कोरोनाच्या या काळामध्ये वाढदिवस काही मोठ्या प्रमाणामध्ये कोणताच साजरा करायचा नाही आहे, किंबहुना या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जर जे आज ज्यांना गरज आहे अशा लोकांच्या जर आपण मदतीला जाऊ शकलो तर याचा मोठा आनंद आहे। आणि आज आम्ही त्यांचा वाढदिवस आमचे भारतीय जनता पार्टीचे एक अतिशय जुने निष्ठावान कार्यकर्ते राजू बनकर यांचा आत्ताच महिन्याभरामध्ये देहावसान झालेलं आहे, तर त्यांच्या कुटुंबांना मदत करून आम्ही आज हा वाढदिवस साजरा केला आहे। पण अशाच पद्धतीने संपूर्ण सगळेच कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये ज्यांना जरूरत आहे अशा लोकांना वेगवेगळ्या प्रकारे सेवा करून आपला वाढदिवस साजरा करतील। आम्हाला आज बरं वाटतं की सेवेच्या माध्यमातून आज हा शहराध्यक्षांचा वाढदिवस साजरा झाला आहे, त्यांनाही अधिकाधिक लोकांची सेवा करण्याकरता मी खूप मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते। त्यांचं उत्तम त्यांना आरोग्य मिळू अशा प्रकारची देवाजवळ प्रार्थनाही करते। काही आज काय मदत केली होती कार्यकर्त्याला? आज आम्ही आमच्या त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला आम्ही 1 लाख रुपयाची आज आम्ही मदत केलेली, त्यांना आत्ता चेक आपले विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते आम्ही आत्ता सुपूर्द केलेला आहे। आज प्रवीणजींचं काही कामानिमित्त शहरामध्ये येणं झालं होतं आणि मग त्यांनी स्वतः पण सांगितलं की अशा पद्धतीनं सेवाभाव करताना कार्यकर्त्यांची काळजी घेताना खूप बरं वाटतं आहे, ही काळजी कार्यकर्त्याची प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मग त्यांनी आज येऊन तो स्वतः चेक दिलेला आहे आणि संजय केनेकरांचं त्यांनी खूप अभिनंदन पण केलं आहे की या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे अशी एक चांगली तुम्ही वस्तू पाठ सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे।